स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक रांगड्या मावळ्याचे नाव आवर्जून घ्यावे लागते, ते म्हणजे शूर एसाजी कंक। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात एसाजी कंक यांनी दिलेल्या योगदानाला तोड नाही। जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय संपादूनच ते माघारी परतले। मित्रांनो, छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहिमेतील एसाजी कंक आणि हत्तीची झुंज या घटनेविषयी अनेक शिवकालीन बखरीमध्ये आपल्याला अनेकदा उल्लेख आढळतो। त्यामध्ये शेडगावकर भोसले बखर, महाराजांची मल्हाळ रामराव चिटणीस लिखित बखर, त्यानंतर मराठा साम्राज्याची छोटी बखर या बखरीमध्ये या घटनेचा उल्लेख आपल्याला आढळतो। मित्रांनो, कृष्णराव अर्जुन केळुसकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र ग्रंथात एसाजी कंक आणि हत्तीची झुंज या प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन करतात। कुतुब शहा एकदा सहज बोलता बोलता रघुनाथ पंतास म्हणाला की शिवाजी महाराजांच्या पदरांच्या लोकांची शिपाईगिरी विषयी मोठी चर्चा ऐकतो, तर त्यांची शिपाईगिरी प्रत्यक्ष पाहावे असे आमच्या मनात आले आहे। त्यावेळी रघुनाथ पंत म्हणाले, महाराजांचा पदराचा एक एक शिपाई हत्तीच्या बरोबरीचा आहे। त्यानंतर बादशाह म्हणाला, ते हत्तीशी झुंज देतील काय? त्यावर रघुनाथ पंत म्हणाले, त्यात काय अशक्य, आजच त्यांची लढाई पाहूया। मग बादशाहची ही इच्छा रघुनाथ पंतांनी महाराजांना कळवली आणि महाराजांच्या हुकमाने एसाजी कंक यांना रघुनाथ पंत सोबत बादशाहच्या भेटीस पाठवले। तेव्हा एसाजी कंक महाराजांचा शिपाई असल्याने बादशाहने एसाजी कंकास वस्त्रे देऊन गौरवले आणि एक मधुमंत हत्ती आणून एसाजी कंक समोर मोका सोडला। तो हत्ती सरळ एसाजी कंकच्या अंगावर धावत आला। तेव्हा एसाजी कंक यांनी तीळभरही न कचारता आपली तलवार उचलून मोठ्या चपळाईने हत्तीच्या तोंडावर सज्जड वार केला आणि त्या क्षणी हत्तीची सोंड पूर्ण उतरली। हे पाहून बादशाह अगदी चकित झाला। मित्रांनो, अगदी अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग कृष्णाजी केळुसकर यांनी लिहिला आहे। नंतर एसाजीला जवळ बोलून बादशाहने खूप प्रशंसा केली, त्या सोन्याची कडी, तोडे, गळ्यातील गोप असे बक्षिसे दिले। इतकेच करून बादशाह थांबला नाही, तर त्याने 5,000 रुपये उत्पन्नाचा गाव विना म्हणून देण्याचे मनात आणले। हा बादशाहचा मानस एसाजी कंकला समजला तेव्हा ते बादशाहला मोठ्या आदबीने मुजरा करून म्हणाले, मी महाराजांचे अन्न खातो, ते आपलेच आहे, त्यांच्या आज्ञेने मी इथे येऊन माझी करामत दाखवली, तरी आपले हे बक्षीस मी घेणे योग्य नाही। आंबास महाराजांनी काय कमी केले आहे की आपले बक्षीस घेऊन मी उदरनिर्वाह करावा, आपले बक्षीस घेऊन मी आपल्या ओशळत राहीन आणि माझी बुद्धी भ्रष्ट होऊन जाईन आणि महाराजांच्या सेवेत अंतर पडेल। यास्तव जे काही देणे आहे ते महाराजांकडे द्यावे, ते धनी आहेत, चाकरी करणे हा आमचा धर्म आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपल्याला अनेक असे प्रसंग आढळतात, त्या प्रसंगामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे शौर्य, महाराजांशी असलेली त्यांची निष्ठा याचे आपल्याला दर्शन होते। प्राण गेला तरी बेहत्तर, पण महाराजांशी बेमानी नाही अशा प्रकारची इमानदारी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तारक्तात भिनलेली होती। म्हणूनच असे उदार, शूर, साहसी मावळ्यांच्या साथीने महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले। ही माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका।